विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये कुठे कॉलेज, कुठले कॉलेज आहे, काय कॉलेज आहे, किती कॉलेज आहे, याची माहिती आपल्याला कशी मिळणार. ठीक आहे, तर सरळ काय करायचं, आपल्या या वेबसाईटवर यायचं, ॲडमिशन DVT च्या. ठीक आहे, जर तुम्हाला मी वाटल्यास झूम करून दाखवतो. ही लिंक जी आहे ना या वेबसाईटची, तुम्हाला आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, तुम्ही या वेबसाईटवर आलात तर काय करायचं बघा, असल्या प्रकारचं तुम्हाला पेज ओपन होईल. तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही केलं तर मोबाईलमध्ये थोडंसं छोटंसं येईल. ठीक आहे, तर इथे बघा, मी कम्प्युटरवर केला आहे. तर इथे बघा, एक ऑप्शन येईल तुम्हाला सर्च नावाचं, हे बघा, याच्यावर क्लिक करा. इथे बघा, सर्च ITI अँड ट्रेड, याच्यावर क्लिक करा. ठीक आहे, तर बघा याच्यावर काय ऑप्शन आलेले आहेत. तर ITI टाईप, तर औद्योगिक संस्थेचा प्रकार, तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजची माहिती पाहिजे असेल तर गव्हर्नमेंट सिलेक्ट करा, आणि प्रायव्हेटची पाहिजे असेल तर प्रायव्हेट करा, गव्हर्नमेंटवर क्लिक करा. त्यानंतर रिजन जे आहे, आता तुम्ही कुठल्या रिजनचे येतात. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रातले हे रिजन आहेत 6. तर समजा मी आमचा अमरावतीचे रिजनचा आहे, तर तुम्ही अमरावती निवडलं आहे. ठीक आहे, मला अमरावतीची माहिती पाहिजे. आता हे रिजन झालं बरं का, जिल्हा नाही. तर अमरावती रिजनमध्ये बघा जिल्हे कोणत्या कोणत्या येतात. अकोला जिल्हा, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ यासारखे जिल्हे येतात. तर मी आता अमरावती जिल्हा, आणि म्हणजे रिजनसुद्धा अमरावती निवडलं, जिल्हासुद्धा मी वाटल्यास अमरावतीच निवडतो. ठीक आहे, आता तालुका, तर कुठला तालुका, तालुका समजा हे तिवसा पकडा. ठीक आहे, तिवसा तालुक्यातलं रिजन कोणतं, अमरावती, जिल्हा अमरावती, तालुका कुठला, तिवसा. आता तिवसा तालुक्यामध्ये किती कॉलेज आहेत ते इथे बघा, क्लिक केल्यानंतर येऊन जाईल. बघा, गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट मोझरीचं कॉलेज आहे, आणि याच्यामध्ये कोणते कोणते ट्रेड आहेत हे इथे येऊन गेले. बरोबर आहे, तर या कॉलेजमध्ये एवढ्या प्रकारचे ट्रेड आहे. समजा मला इथली इलेक्ट्रिशियनची माहिती पाहिजे, मी याच्यावर क्लिक करणार आणि सर्च करणार. हे बघा, इथे टोटल इनटेक 20, म्हणजे किती आहेत, 20 लोकांचा याच्यामध्ये, म्हणजे 20 जागा असतात. तर मी एखादा दुसरा निवडून घेऊ. आता मी जिल्हा, आपला रिजन आता समजा नागपूर करतो, वाटल्यास अमरावतीच्या ठिकाणी आता हे चेंज होऊन जाईल, वर्धा करतो. तालुका समजा एखादा आर्वी घेतो. ठीक आहे, तिथलं आर्वीमध्ये बघा कुठलं कॉलेज आहे, तर हे कॉलेज आहे. ठीक आहे, तर ट्रेड इथे बघा कुठले कुठले ट्रेड आहे, वेल्डर आहे, मोटर मेकॅनिक आहे, इलेक्ट्रिशियन आहे, टर्नर आहे. तर इथल्या इलेक्ट्रिशियन जागा मी सर्च करतो, हे बघा याच्यासुद्धा 20 जागा आहे. असं प्रकारे तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये किती जागा आहे काय, हे बघा, मला जनरेट PDF पण त्या करता येईल. हे बघा काय PDFमध्ये सुद्धा यांनी काय दाखवलं, बघा हे बघा, मस्त PDF व्यवस्थित त्यांनी काय दिली आपल्याला सांगितली आहे. तुम्ही PDF वाटल्यास डाउनलोड करा, काही गरज नाही आहे, परंतु ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला करता येईल. तर ही झाली पद्धत, कुठल्या कॉलेजमध्ये कुठल्या काय, आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठे कॉलेज आहे, काय कॉलेज आहे, कुठला ट्रेड आहे, याची माहिती आपल्याला इथे मिळता येईल. ठीक आहे.